आज आपण दोन प्रकारची पपईची भाजी करतोय. एकदम वेगळी, खाणाऱ्यांना ओळखता सुद्धा येणार नाही की नेमकी ही भाजी कशाची आहे. हॅलो माय ब्युटिफुल फॅमिली, वेलकम बॅक टू द चॅनल. अंगणातल्या पपईला 4-5 पपया लागल्या होत्या आणि बरेच दिवस माझा त्या पपईवर डोळा होताच. मी मम्मीला म्हणत होते मला एक दिवस भाजी करायची आहे पपईची, तर आज म्हटलं चला आज पपईची भाजी करूयाच. तर छान असा मी एक हिरवा पपई घेतला आहे कच्चा, आणि मी ह्याच्या अगोदर पण पपईची रेसिपी तुमच्याशी शेअर केली आहे, पण आज एकदम वेगळी. आणि एकाच पपईपासून आपण दोन प्रकारच्या भाज्या आणि एकदम वेगळ्या भाज्या करणार आहोत. पपई थोडासा सोलणं आणि त्याला कट करणं थोडंसं हार्ड असतं, कारण पपई एकदम कडक असा असतो, त्यामुळे थोडंसं आपल्याला प्रेशर द्यावं लागतं ह्याला पील करताना सुद्धा आणि कट करताना सुद्धा. सो थोडंसं केअरफुल करा. तर पपईची मी इथे साल काढून घेतली आहे. त्यानंतर ह्या पपईमध्ये थोड्याशा बिया होत्या, म्हणजे जवळपास तो पिकायला आला होता, पण इतकाही असा हार्ड नव्हता, हां छान कोवळा होता आणि भाजी पण अगदी पटकन शिजली होती. सो इथे एक अर्धा पपई मी साईडला ठेवला आहे, आणि जो अर्धा पपई आहे ना, तर त्याचे मी असे मोठे मोठे तुकडे कट करणार आहे आणि त्याला ग्रेट करून घेणार आहे. जी आपली बारीकवाली किसणी असते ना, त्याने आपण ह्याला ग्रेट करून घ्यायचं. पपई ग्रेट करून झाल्यानंतर अर्धा जो उरलेला पपई आहे त्याची आपण एक सुखी भाजी करणार आहोत, ज्याच्यामध्ये नाही तुम्हाला कांदा ना टोमॅटो ना आलं लसूण काहीच लागणार नाही. अगदी तुम्ही 5 मिनिटामध्ये ही भाजी करू शकता. तर ह्या पपईचे ना मी असे स्लायसेस कट करून घेते. तुम्हाला जर वाटलं ना तर हे स्लायसेस तुम्ही जशी आपण बटाट्याची भाजी करतो ना तशी तुम्ही करू शकता, ती पण एकदम अप्रतिम लागतात. तर जितकं पॉसिबल असेल तुम्हाला त्याचे हे पातळ तुकडे करून घ्यायचे. आणि जो आपण मगाशी किसून ठेवला होता पपई, त्याच्यातलं मी थोडंसं पाणी कर, एकदम पण पिळायचं नाही, पण थोडंफार पाणी आपण जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढायचं, कारण भाजीमध्ये पुन्हा मीठ गेलं की मग ती भाजी आणखीनच पातळ होऊन जाईल. सो हे पाणी तुम्हाला जर ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे तर तेही तुम्ही वापरू शकता. प्रकारे आपण दुधीचे कोफ्ते बनवतो, सिमिलर त्याचप्रकारे आपण ह्याच भाजी करतोय. तर त्यासाठी मी 2 छोट्या साईजचे कांदे कट करून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर कट केली आहे. तुमच्याकडे लहान मुलं खाणारे नसतील तर थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून ह्याच्यामध्ये घातली तरीसुद्धा चालतं. तर हा कांदा कोथिंबीर ह्या किसलेल्या पपईमध्ये घालायचा, त्यानंतर गरजेनुसार बेसन घालायचं. आता पपईमध्ये पाणी किती आहे त्याच्यावर डिपेंड करतं आपल्याला की ह्याच्यामध्ये किती जाईल बेसन. त्यानंतर थोडासा ओवा आणि बेसिक मसाले घालायचे, जे तुम्हाला मसाले आवडतात ते घातले तरी चालतं. आणि बेसनची क्वांटिटी तुम्ही चेक करा. जसं तुम्ही हे मिश्रण बनवाल ना तर एक जीव कराल तसं तुम्हाला कळत जाईल की याच्यामध्ये बेसन किती आहे, पण जास्त पण बेसन घालू नका, नाहीतर ते अगदी बेसनच्या भज्यासारखंच लागेल. सो इथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोफ्त्याचा आकारसुद्धा देऊ शकता, पण मी असा काही आकार नाही देत आहे. बस हातामध्ये थोडा थोडासा पोर्शन घेऊन याची असं एक मूठ आवडते, जेणेकरून थोडासा असा लांबसा आकार याचा तयार होईल. तुम्हाला वाटेल तसे तुम्ही आकार केले तरीसुद्धा चालेल. तर तेल गरम करायला ठेवलं होतं मस्त मीडियम गॅसवरती, हे छान तळून घ्यायचं. पहिल्यांदा गॅस फास्ट करायचा जेव्हा आपण तेलामध्ये हे कोफ्ते सोडतो त्यावेळेला, आणि नंतर गॅस मीडियम करायचा, एकदम मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे. आणि गरजेचं नाही की तुम्ही ह्याची भाजीच करा, तुम्ही हे भजी अशी जरी खाल्लात ना चहाबरोबर तरी अप्रतिम लागतात, मस्त लागतात खायला. टी टाईम स्नॅक किंवा सकाळी तुम्हाला द्यायचं करायचं असेल किंवा मुलं तुमची जास्त तिखट खात नसतील तर टिफिनमध्ये जरी तुम्ही असे दिलं ना तरीही चालतं. आणि हे छान अगदी बाहेरून क्रिस्पी आणि आतून एवढे सॉफ्ट झाले होते की मला खाण्याचं टेम्पटेशन आवरतच नव्हतं. सो मी थोडंसं टेस्ट करून बघितलं. चला आता आपण आपले जे कोफ्ते आहेत ते रेडी झालेत, आता आपण सुकी भाजी आहे ना ती करून घेऊया. तर इथे ना कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि हिंग चांगलं तडतडू द्यायचं. त्यानंतर 2 मिरच्या मी मोठ्या कट करून घातलेत, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद आणि जे आपण स्लाईस केलेला पपया आहे तो घालायचा, व्यवस्थित परतून घ्यायचं. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला, आमचूर पावडर असेल तर तुम्ही आवर्जून घाला. माझ्याकडे आता इथे आमचूर पावडर नव्हती म्हणून मी नाही घातली. एकदम बारीक गॅसवरती ह्याला पाणी न घालता आपण शिजवून घ्यायचं. इकडे मी चॉपरमध्ये कांदे घेतले 4 छोट्या साईजचे, आणि ह्या कांद्यांना मी बारीक कट करून घेते. इकडे आपली भाजी बघा, 4 ते 5 मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित शिजली आहे. जेमतेम 1-2-3% कच्ची असेल ना त्यावेळेला थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं. आणि एक फक्त आता 1 ते 2 मिनटं तुम्ही झाकण ठेवा आणि आपली मस्त एकदम साधी सिम्पल आणि एकदम चविष्ट लागते ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा. ही भाजी मी काढून ठेवली आहे आणि आता सेम कढईमध्ये
आपण ग्रेव्हीच्या भाजीची तयारी करूया। तर 2 मोठे चमचे इथं तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि हिंग घातला आहे। बारीक कट केलेला कांदा मस्त परतून घ्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत। मगाशी तळायला जे मी तेल वापरलं होतं ना, तेच मी तेल आता इथे यूज कर केलं आहे। तर कांद्याला मस्त गोल्डन कलर यायला लागला की मग त्याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची 1 मोठा चमचा। थोडीशी कोथिंबीर मी आत्ता घातली आहे। आलं लसणाबरोबर कोथिंबीर गेली की मस्त लागते आणि सुगंध तर एकदम भारी येतो। आलं लसणाचा कच्चेपणा गेल्यानंतर टोमॅटोमध्ये मीठ घालून छान मऊ होईपर्यंत भाजायचं। त्यानंतर हळद, लाल तिखट, धण्याची पावडर, बाकी गरम मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते घालू शकता। तर हे मसाले मी थोडेसे तेलामध्ये मिक्स करून घेतले। त्यानंतर 2-3 चमचे असं पाणी घालायचं आणि मी इथे 3-4 वेळा थोडं थोडंसं पाणी घालून हा मसाला मस्त एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर थोडं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे कांदा टोमॅटोची ग्रेव्ही छान होते आणि दुसरं म्हणजे मसाला अगदी मस्त शिजतो। ते इथे बघा मी एकूण 3 वेळा थोडं थोडंसं पाणी घालून हा मसाला चांगला भाजून घेतला आहे। इथे तुम्ही रंग आणि टेक्स्चर बघा, मसाल्याला मस्त वरती तेल सुटलं आहे। आता त्यानंतर 1 मोठा चमचा भरून दुधावरची साय आहे मलई, तर ती मी मिक्स करून घातली आहे। तर तुम्ही ह्याच्या जागी जे आंबट नसेल असं ताजं दही घातलं तरी पण ग्रेव्हीला छान रिचनेस येतो। आता ह्या सायला तूप सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं मीडियम गॅसवरती आणि मग जशी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे तर तसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं। सुरुवातीला थोडीशी ही ग्रेव्ही पातळ करायची म्हणजे कोफ्ते त्याच्यामध्ये गेले ना की ते थोडेसे ह्याच्यातलं पाणी शोषून घेतील। तर आता मस्त ह्याला एक उकळी काढली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि गरम मसाला वरून घालायचा आणि तुम्हाला जेव्हा जेवायचं असेल ना, म्हणजे भाजी सर्व करायची असेल त्याच्या 1-5 मिनटं अगोदर तुम्ही ह्याच्यामध्ये कोफ्ते घाला आणि त्यानंतर सर्व करा, म्हणजे एकदम पण ते ग्रेव्ही पिणार नाहीत आणि थोडेसे आपल्याला खायलासुद्धा बरे लागतील। आजच्या जेवणामध्ये एक अगदी गावाकडची रेसिपी, स्वीट रेसिपी आहे। तर आमच्या गावातल्याच एका काकीनीनं त्यांच्या गाईचं दूध दिलं होतं, जे कोवळं दूध असतं म्हणजे ज्याचा दुधाचा खरवेस बनवतात ना, त्याच्यानंतर 1-4-8 दिवसांचं हे दूध असतं ज्याची गावाला पिट्टी बनवतात। तर आपण ती बनवतो आहे। 2 मोठे चमचे तांदूळ घेतलेत आणि स्लो फ्लेमवरती हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर असं कोवळं दूध मिळत नसेल तर नॉर्मल दुधाचे तुम्ही करू शकता, पण टेस्ट मात्र तशी नाही येणार। तर हे थोडेसं मी तांदूळ भाजून घेतलेत, त्याच्यामध्ये वेलचीचे दाणे घालायचे आणि ह्याची बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची। रवाळ नाही ठेवायचं, बारीक पावडर जितकं पॉसिबल असेल मिक्सरमध्ये तेवढं बारीक करायचं। त्यानंतर हे जे दूध आहे ते सकाळी गरम करून ठेवलं होतं, पण आत्ता करायचं संध्याकाळी होतं म्हणून सकाळी गरम करून ठेवलं होतं। तर जे आपण पीठ वाटीमध्ये काढून ठेवलं होतं ते ह्याच्यातल्याच थोड्याशा दुधामध्ये घोळून घ्यायचं, म्हणजे गाठी पकडणार नाहीत आणि हलवत हलवत हे जे दूध आहे, सॉरी जी पिठी आहे तांदळाची, ती ह्याच्यामध्ये घालायची। तुमच्या चवीनुसार गूळ घालायचा, साखरही घाला पण गुळाची चव मस्त लागते। त्यानंतर मस्त 20 मिनटं ही जे दूध आहे, जी पिठी आहे, ती छान शिजवून घ्यायची। ही खिरी एवढी दाट नसते पण थोडीशी पातळ असते। आता थंड झाली की अजून थोडीशी दाटसर होईलच, पण अप्रतिम लागते। ह्याच्यासारखी चव आपल्या कुठल्याच खिरीची लागत नाही। सो मी आता गॅस बंद करते आणि इकडे फटाफट मी चपात्या पण करून घेतल्यात। ही भाजी घेणे चपात्याबरोबर किंवा पुरीबरोबर छान लागते कम्पेअर टू भाकरीबरोबर। तुम्ही खाऊ शकता भाकरीबरोबर, काही हरकत नाही, पण चपातीबरोबर खाऊन बघा, मस्त लागते। आणि जेवणाच्या थोडंसं अगोदर मी ह्याच्यामध्ये हे सगळे कोफ्ते ॲड केलेले आहेत आणि इथे तुम्ही बघाल भाजी, कोणीही आलं ना तुमच्याकडे त्यांच्या ताटामध्ये ही भाजी घाला, कोणीच ओळखणार नाही की ही पपईची भाजी आहे। आजची ही थाळी बघूनच तुम्हाला भूक लागली असेल गॅरंटेड। सो आवडली असेल रेसिपी नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका।